या वर्षीच्या ख्रिसमसला बॉक्स ऑफिसवर धमाका असणार आहे आणि सोबतच प्रभास विरुद्ध शाहरुख खान असा सामना. शाहरुख खान आणि राजकुमार हिराणींचा डंकी 22 डिसेंबरला रिलीज होणार आहे. दुसरीकडे प्रभासचा सलारही 22 डिसेंबरलाच थिएटरमध्ये येणार आहे. जवानच्या रेकॉर्ड तोड कमाईनंतर शाहरुखची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. तर आदिपुरुषचे जे हाल झाले त्यानंतर प्रभास एका हिटच्या शोधात आहे. बाहुबलीनंतर रातोरात स्टार झालेला प्रभास त्यानंतर एकही हिट सिनेमा देऊ शकलेला नाही. ऍक्शन फिल्म सलार ही प्रभासची कमबॅक फिल्म ठरणार असा विश्वास चाहत्यांना आहे. तर दुसरीकडे पठाण आणि जवान दोन लागोपाठ सुपरहिट दिल्यानंतर शाहरुख डंकी सोबत हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. शाहरुख सोबतच राजकुमार हिराणीचा सिनेमा म्हणून अनेक चाहते डंकीची वाट बघतायत. अशा वेळी प्रभासने चुकीचा पंगा घेतलाय का? शाहरुखच्या समोर प्रभास चालणार का? एकीकडे ऍक्शन धमाका आणि दुसरीकडे राजकुमार हिराणीचा टच असलेली फॅमिली मूवी. हा ख्रिसमस कोण जोरात साजरा करणार? डंकी की सलार? शाहरुख की प्रभास? अमित मोडक, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.